वर्धा सेवाग्राम मार्गावर असलेल्या महिला आश्रम समोर रोडचे काम चालू आहे। आज सकाळी जेसीपीने खोदकाम करीत असताना नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटल्याने अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले। यामुळे परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे, याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी यावेळेस केलेली आहे। आता काम करता करता ना त्यांना सांगून सगळे सुपरवायझर तिथे उभे असतात की पाईपलाईन फुटली, त्या पाईपलाईनमुळे सगळं सिमेंटच्या गोडाऊनमध्ये पाणी गेलं, सगळं रोड मारा नगरक्षेत्र रोड फार स्लो चालू आहे, लवकर न काम करण्यामुळे फार नुकसान झालं साहेब। फक्त किती दुकानाचं झालं जवळपास सगळ्या तिथले ते टेले वगैरे ते सगळं झालंच, पण सिमेंटचं गोडाऊन, हार्डवेअरचं गोडाऊन, इलेक्ट्रिकचं दुकान सगळीकडे नुकसान झालं। मेन पाईपलाईन फुटली आहे का? मेन पाईपलाईन फुटली, बहुत तिथे टाकीला अटॅच होती ती फुटली। केव्हा फुटली? जस्ट आता फुटली, आता अर्धा तास झाला सर।